तुम्हाला इथे जसे फोटो इथे पायामेता येत आहे असे फोटो आपण इथे तयार करू शकतो आपले स्वतःचे नाव 3D मध्ये आणि इथे बॅकग्राउंड सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे टाकू शकतो। तर असे फोटो कसे तयार करायचे हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे। तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो आपल्याला इथे प्ले स्टोअरवर जाऊन एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। तर मित्रांनो ते मी इथे पहिले डाउनलोड केलेले आहे। तर ते ॲप्लिकेशनचे नाव आहे नेम आर्ट। तर या ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आपण तिथून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअर जायचे आणि ते नेम आर्ट म्हणून सर्च करायचे आहे। तिथे केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आयकन पाहायला मिळेल। तर अशा आयकनवाले ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे। इन्स्टॉल केल्यानंतर बघा की आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस इथे पहिले मिळायला मिळत असतो। जेव्हा स्टार्ट करायचे तेव्हा आपल्याला इथे दोन वेळेस अलो करावं लागत असते। दोन वेळेस अलो केल्यानंतर आपल्याला इथे खाली स्टार्ट ऑप्शन पाहायला मिळेल। स्टारवर क्लिक करायचे आहे। स्टारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे वरती क्रिएट ऑप्शन पाहायला मिळेल। त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इंटर टेक्स्ट पाहायला मिळेल। त्यावर आपल्याला इथे नाव टाकायचे आहे। मी माझे स्वतःचे नाव इथे टाकत आहे। नाव टाकल्यानंतर क्रिएटवर क्लिक करायचे आहे। क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक ॲड पाहायला मिळेल। ते ॲड आपल्याला इथे कट करायची आहे। ॲड कट केल्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळेल की इथे भरपूर प्रकारे इथे कलर दिलेले आहे। 3D कलर दिलेले आहेत। आपल्याला 3D ऑप्शन पाहायला मिळेल। नंतर आपल्याला इथे पॅटर्न पाहायला मिळेल। तिथे पॅटर्नवर क्लिक केल्यानंतर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे इथे पॅटर्न चेंज करू शकतो। कलर पाहायला मिळेल। इथे फॉन्ट्स पाहायला मिळेल आणि इथे 3D इफेक्ट पाहायला मिळेल। ते 3D क्लिक केल्यानंतर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे आपण इथे असे आपले नाव इथे 3D करू शकतो। नंतर आपल्याला इथे BG पाहायला मिळेल। खाली इथे BG क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बॅकग्राऊंड पाहायला मिळेल। वेगवेगळ्या प्रकारे आपण अशा प्रकारे इथे बॅकग्राऊंड टाकू शकतो। तर मित्रांनो आपण हे बॅकग्राऊंड इथे टाकूया। ते तुम्हाला ते हजारो बॅकग्राऊंड इथे खाली पाहायला मिळेल। ते इथे आपण डाउनलोड करून सुद्धा ते इथे टाकू शकतो। बाकी अशा प्रकारे इथे टाकलेले आहे। ते हे मी पहिले एक सिलेक्ट केलेलं आहे। नंतर तुम्हाला ते फ्रेम पाहायला मिळेल। इथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला जे फ्रेम दिलेलं आहे तुम्हाला जी फ्रेम लावायची असेल तर तुम्ही ती फ्रेम लावू शकता। बाकी हा फ्रेम इथे लावलेला आहे। नंतर तुम्हाला खाली स्टिकरचे ऑप्शन पाहायला मिळेल। त्यावर क्लिक करून आपल्याला हजारो स्टिकर पाहायला मिळेल। तुम्हाला हॅपी स्टार पाहायला मिळेल, किंग पाहायला मिळेल, तर गोल्डन पाहायला मिळेल। तर गोल्डनसुद्धा आपण इथे हे लावू शकतो। बाकी ते मी हे को गोल्डन इथे लावत आहे। अशा प्रकारे आपण हे गोल्डन आपल्या नावावर इथे अशा प्रकारे इथे लावूया। नंतर तुम्हाला ॲड टेक्स ऑप्शन पाहायला मिळेल। त्यावर टिक करून आपण इथे टेक्स अजून काही टेक्स ॲड करायचं असेल ते आपण ते इथे ॲड करू शकतो। तिथे मी कोणतेही ॲड करत नाही। नंतर तुम्हाला फोटो पाहायला मिळेल। फोटोवर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमधून आपण इथे कोणतेही फोटो इथे सिलेक्ट करून आपल्या इथे लावू शकतो। समजा बॅकग्राऊंड आपण इथे लावू शकतो। तर इथे आपल्याला काही लावायचे काम नाही। नंतर आपल्याला इथे काही याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला टेक्स्ट पाहिजे मिळेल। तिथे टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे इथे टेक्स्ट इथे पाहायला मिळत असतात। तर आपण इथे एक नाव माझे परत एक नाव टाकत आहे। परत नाव टाकल्यानंतर टेक्स्ट इथे टाकलेलं आहे। तर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे टेक्स्ट ॲड करू शकतो। तर आपल्याला टेक्स्ट ॲड करण्यासाठी आपल्याला काही ऑप्शन दिलेले असतात। तर मित्रांनो आपल्याला बघा की ते फॉन्ट पाहायला मिळेल। तर फॉन्टवर क्लिक केल्यानंतर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे फॉन्ट ॲड करू शकतो। तर मित्रांनो फॉन्ट आपल्याला इथे पहिले डाउनलोड करावं लागत असते। तर आपल्याला इथे डाउनलोड ऑप्शन पाहायला मिळेल। तिथे वेगवेगळ्या प्रकारे फॉन्ट दिलेलं आहे। तुम्हाला ज्याच्यावर क्लिक करायचं ते आपण फॉन्ट इथे डाउनलोड करू शकतो। बाकी हे नाव मी इथे चेंज केलेलं आहे। तर मित्रांनो हे आपण इथे अशा प्रकारे इथे चेंज करू शकतो आणि कलरसुद्धा आपण इथे हे चेंज करू शकतो। आणि सेव्ह करायचं असेल तर वरती तुम्हाला सेव्ह ऑप्शन पाहायला मिळेल। यावर क्लिक करून आपण हे सेव्ह करू शकतो। बघा किती सेव्ह आहे। तिथे वॉटरमार्क पाहायला मिळेल। तिथे विदाऊट वॉटरमार्क इथे यावर क्लिक करून आपण ते विदाऊट वॉटरमार्क इथे करू शकतो। वॉस्ट व्हिडिओ ॲड पाहायला मिळेल। यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक ॲड पाहायला मिळेल। ती ॲड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथे कोणतेही वॉटरमार्क इथे पाहायला मिळणार नाही। बघा किती सेकंदाचे वॉटरमार्क इथे पाहायला मिळत आहे। तर हे सेकंद पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कोणताही वॉटरमार्क इथे पाहायला मिळणार नाही। तर मित्रांनो हे ॲड आपण इथे पूर्ण होऊ देऊ। नंतर तुम्हाला इथे मी फोटो एडिट झाला आहे किंवा नाही हे तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन दाखवणार आहे। ॲड पूर्ण झाल्यानंतर हे ॲड इथे कट करायची आहे। ॲड कट केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन पाहायला मिळेल। ते इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप आपण इथे हे शेअर करू शकतो आणि इथे सेट ॲज वॉलपेपर पाहायला मिळेल। इथून आपण वॉलपेपरसुद्धा सेट करू शकतो। बघा किती मस्त इथे आपले नाव इथे ॲड झालेलं आहे। मित्रांनो आपण इथे गॅलरीमध्ये जाऊया। गॅलरीमधून तुम्हाला इथे दाखवत आहे गॅलरीमध्ये सेव्ह झाले आहे किंवा नाही। तर बघा किती गॅलरीमध्ये गेल्यानंतर माझे नाव इथे सेट झालेलं आहे। तर अशा प्रकारे आपण आपले नाव इथे सेट करू शकतो आणि असे आपण फोटो तयार करू शकतो। तर मित्रांनो अशाच प्रकारे मी काही नवीन नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग घेऊन येत असतो। तर असेच नवीन नवीन ॲप्लिकेशनची सेटिंग पाहण्यासाठी किंवा काही मास्टर मी इथे काही व्हिडिओ एडिटिंगचे ट्रिक घेऊन येत असतो ते सुद्धा तुम्हाला पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो आज आपण भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।